तर नतद्रष्ट फॉरेस्ट अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करून त्यांना आत टाका. अधिकाऱ्यांना कन्व्हिन्स करताना डोक्यावरील केस उडून जातात असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलेलं आहे. नितीन गडकरी यांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. सरकार हे विषकन्येसारखं आहे असं सुद्धा नितीन गडकरी यांनी म्हटलंय. भंडाऱ्याच्या रस्त्यावरून नितीन गडकरी वैतागले त्यावेळेस त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मी सरकारमध्ये आहे पण मी नेहमी वृंदलला सांगतो की सरकारी कधी कुठल्याही कामात हस्तक्षेप करायचा नाही, मदत घ्यायची नाही. मी गमतीने म्हणतो की सरकार विषकन्येसारखं असतं आणि जिथे सरकारची मदत मिळते तिथे तो प्रयोग बंद पडतो. मी कुठलीही सरकारची मदत घेत नाही, सरकारच्या अधिकाऱ्याकडे जात नाही. हे बसलेले अधिकारी चांगले आहेत पण बाकीचे आले की बंदच करतात आणि त्यांना कन्व्हिन्स करता करता तुमच्या आयुष्यातले केस उडून जातात. भाचा अमेरिकेतून आला काल, तर मी आज म्हटलं माझ्या याच्यातून की आपण आज अंबोऱ्याच्या ब्रिजवरून जाऊ. तर त्याने मला विचारलं अंबोऱ्यात काय विशेष आहे, तर मी म्हटलं गोल्डन गेटचा जो अमेरिकेतला लॉस एंजेल्सचा जसा ब्रिज आहे त्याची छोटी प्रतिकृती अंबोऱ्याला तयार झालेली आहे त्या ब्रिजमध्ये आणि म्हणून मला तिकडनं जायचं. माझ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब तो तिथला रस्ता चांगला अंबोऱ्यापर्यंत पण पुढे मात्र हे नतद्रष्ट फॉरेस्टचे जे अधिकारी आहेत कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे, मी तंग झालो आणि एस पी साहेबांना विनंती आहे काही नवीन कलम लावून आतमध्ये घालता आले तर घाला त्यांना. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.